तशी संघटनेची मीटिंग आपली सकाळी 11 वाजता हडपसर या ठिकाणी संपूर्ण पुणे जिल्हा आणि पुणे शहराची आयोजित केली होती आणि त्याच्यानंतर आपल्या शिरूर लोकसभेची मीटिंग या ठिकाणी आपली दादांच्या या ठिकाणी ऑफिसवर आयोजित केली आणि त्याच्यानंतर बरेचसे पदाधिकारी शिरूर लोकसभेचे या ठिकाणी उपस्थित झाले. खऱ्या अर्थानं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि येऊ घातलेलं 25 तारखेला शिवसंपर्क अभियान या संदर्भामध्ये आणि पक्ष संघटनेची बांधणी याच्या पाठीमागचा खरा उद्देश आजचा हा आहे की या संदर्भामध्ये संबोधित करण्यासाठी साहेब आणि सचिन भाऊ असतील, दादा असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर शिवसंपर्क अभियान आपल्याला जास्त कशा पद्धतीने त्या ठिकाणी उत्साहामध्ये आणि नियोजनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी संपन्न करता येईल याच्यामध्ये पंचायत समिती गणवाईज आणि जिल्हा परिषद गटवाईज त्या ठिकाणी आपल्याला नियोजन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला निरीक्षक म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांच्याबरोबर सचिन भाऊ सुद्धा आहेत, दादा सुद्धा आहेत आणि त्याचं नियोजन या ठिकाणी शिरूर लोकसभेतले जिल्हा प्रमुख म्हणून आपल्याला सर्वांना बसून त्या ठिकाणी सचिन भाऊ असेल चर्चा करून दादांशी चर्चा करून ते नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे. आणि पक्ष बांधणीच्या संदर्भामध्ये आपल्याला परवा दिवशी शिवसेना भवन या ठिकाणी साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली, मुख्यमंत्री साहेब सुद्धा त्या ठिकाणी संबोधित केलं की जी जी जिथं जिथं मरगळ आलेली, दादा 15-15 वर्ष झालेत पद घेऊनही कोण काम करत नसेल तर अशा ठिकाणी त्या ठिकाणी बदलाचे संकेत त्यांनी त्या दिवशी दिलेले आहेत. तर आता साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की दादा संसद मध्ये दिसणार आहेत परंतु त्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु आपली संघटना त्यासाठी तयार पाहिजे आणि मजबूत पाहिजे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेली कामं आपण तळागाळात किती पोहोचवलीत किंवा आता बूथ प्रमुखच्या याद्या आपल्याला सांगितल्या होत्या, किती जणांनी याद्या दिल्या, महिना दीड महिना झालं तुमच्या पाठीमागे जर पद घेऊन आपण जर ती कामं करत जर नसाल आणि त्या पक्षाला जर त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर तीही एक चिंतेची बाब आहे. त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं विचार करावा लागेल. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यावरती या ठिकाणी आता साहेबांनी सचिन भाऊ या ठिकाणी संबोधित करतील, बोलतील. एवढंच मला या ठिकाणी संघटनेच्या संदर्भामध्ये सांगायचं होतं कारण की दादांनी त्या ठिकाणी भाषण केलं पण संघटनेच्या संदर्भात सुद्धा बरेचसे पदाधिकारी इकडे हजर होते त्यामुळे ते बोलणं त्या ठिकाणी गरजेचं होतं म्हणून मी या ठिकाणी ते आपली या ठिकाणी मांडणी केली.